येवला तालुक्यातील ठाणगाव पिंपरी येथील रहिवासी सेवारत सैनिक मच्छिंद्र शेळके यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रक्षक माजी सैनिक संघटनेच्या वतीनं येवला तहसील कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. सध्या जखमी सैनिकांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी जो हल्ला केला ग्रामीण रुग्णालयासमोर तो अगदी गंभीर होता आणि आजच्या स्थितीमध्ये आमचे जे सैनिक आहे सोपान हॉस्पिटलमध्ये नाशिक येथे आयसीयूमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांची प्रकृती एकदम अतिगंभीर आहेत. त्याचे सर्व पोलीस स्टेशन सर्व डिपार्टमेंटला आपलं ही विनंती आहे की बाबा त्यांनी दखल घ्यावी आणि आमच्या सैनिकांना त्वरित न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी असेल त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.